दरम्यान मुंबईच्या विकासावरून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. गद्दार सरकारमध्ये महानगरपालिका निवडणुका घेण्याचं धाडस नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं. मुंबईचा विकास होत असल्यानं तुमच्या पोटात दुखतंय असं केसरकर म्हणाले. या गद्दार सरकारमध्ये निवडणूक लावण्याची हिंमत नाहीये. साधारणपणे जर आपण बघितलं तर कुठच्याही लोकशाहीमध्ये तिथे निवडणुका होणं गरजेचं असतं, लोकप्रतिनिधी असणं गरजेचं असतं. पण कुठेही कॉर्पोरेटर नसताना, महापौर नसताना, स्टँडिंग कमिटी नसताना जनतेचा पैसा कसा वापरला जातोय, कुठे वापरला जातोय. आणि म्हणून माझी भूमिका हीच राहील की निवडणुका लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. खरं तर ह्या निवडणुका आहेत 40 गद्दार आमदारांच्या आहेत, 13 गद्दार खासदारांच्या आहेत. तिथे निवडणुका होऊन जाणं गरजेचं आहे, कारण ही लोकशाही जर आपलं जिवंत ठेवायची असेल तर या निवडणुका होणं आणि तिथे स्थानिक लोकप्रतिनिधी असणं हे गरजेचं आहे. काय आहे की आम्हाला घेण्याचा प्रयत्न गेले 2.5 वर्ष सुरू आहे. ज्यांना आम्ही 25 वर्ष आम्ही सोबत साथ दिली त्यांच्या कठीण काळात त्याच परिवाराला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण 32 वर्षाचा तरुण त्यांना लढला कसं आणि सरकार घाबरलं कसं हे नागपूरमध्ये आपण पाहिलंय. एक गोष्ट अशी आहे की सर्वसाधारण मी एक लहान मुलांची टेंडन्सी बघितलेली आहे. आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही की आदळापट करायचं आणि त्या गोष्टीची सातत्याने आठवण यायची. तशी सध्या खोके न मिळत असल्यामुळे ते खूपच अस्वस्थ झालेले आहेत. खड्ड्याने त्रस्त झालेला मुंबईकर, ज्याच्यामुळे अनेक मुंबईकरांचे जीव गेलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आणि त्याचं आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे याने त्यांच्या पोटामध्ये एवढं दुखायला लागलेलं आहे की ताबडतोब त्यांना घाईघाईने ही प्रेस कॉन्फरन्स घ्यावीशी वाटली.